नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर पुढारी न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आता बुलेटिन मध्ये पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हा संदर्भात आज निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे। गेल्या सुनावणीत शरद पवारांची नियुक्ती घटनाबाह्य असल्याचा दावा करण्यात आला होता। दरम्यान आज काय युक्तिवाद होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांग यांची भेट घेणार आहे। मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीच्या कामांची माहिती जरांगेंना देणार आहे। या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे, अतुल सावे आणि संदीपान भुमरे यांचा समावेश आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री तानाजी सावंत यांनी मनोज जरांगेंना निशाणा साधलाय। मराठा समाजाचं वादळ आत्ताच का? आरक्षण रद्द झाल्यावर 2 वर्ष गप्प का होतात असा सवाल सावंतांनी केलाय। मंत्री तानाजी सावंतांच्या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले। उगाच शायनिंग दाखवू नका, पैशाची मस्ती तुमच्याकडेच ठेवा असा घणाघात जरांगे यांनी केलाय। बाळासाहेब सराट यांच्या ओबीसी आरक्षणाविरोधातल्या याचिकेवर 3 जानेवारीला सुनावणी होणार आहे। राज्य सरकारला 10 डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे कोर्टानं निर्देश दिले। कुणबी नोंद शोधण्यासाठी पुणे जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। त्यानुसार खेडमध्ये 20,000 पेक्षा अधिक कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत, तर दिवसभरात 1,00,000 पेक्षा जास्त अभिलेख शोधण्यात आले आहेत। मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी राज्य सरकारकडून टास्क फोर्स तयार करण्यात आलाय। निवृत्ती न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे। सकल धनगर समाजाच्या वतीनं धनगर आरक्षणासाठी उद्या नवी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे। समिती म्हणजे वेळकाढूपणा, त्यामुळे समिती नको या मागणीसाठी नवी मुंबईत कोकण विभागीय आयुक्त कार्यालयावर हा महामोर्चा काढण्यात येणार आहे। आज मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुख्य नेत्यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे। यामध्ये मराठा आरक्षण, ग्रामपंचायत निवडणूक निकालासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा होणार आहे, तर उद्धव ठाकरे लोकसभा निवडणूक संदर्भातही आढावा घेण्याची शक्यता वर्तवली जाते। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली। सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजप धक्का देण्याच्या तयारीत आहे। आज राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे। संसदेचं हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे, तर 4 ते 22 डिसेंबर दरम्यान अधिवेशन होण्याची शक्यता आहे, मात्र अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। राज्य शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नमो 11 कलमी कार्यक्रम राबवावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। मुंब्र्यात शिंदेंच्या शिवसेनेनं चक्क कंटेनरमध्ये शाखा उभारली आहे। उद्धव ठाकरे मुंब्र्यात येणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटानं ही खेळी केल्याचं बोललं जात आहे। एका दिवसात पाडलेल्या शाखेच्या ठिकाणी सपाटीकरण करत कंटेनर रूम उभारत शाखा उभारली गेली आहे। मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान स्थगित करण्यात आलेली युवा संघर्ष यात्रा दिवाळीनंतर 16 तारखेपासून सुरू होणार आहे। अहिल्याबाई होळकरांचं जन्मगाव चोंडी इथं यात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवारांनी दिली आहे। दापोलीतील साई रिसॉर्ट तोडकामावरील स्थगितीमधून राज्य सरकारनं उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलंय। राज्य सरकारची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश न देण्याची मागणी सरकारनं केली आहे। विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत काल सुनावणी पार पडली। यावेळी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं शिफारस केलेल्या नावांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडून परत का घेतली असा सवाल उच्च न्यायालयानं सरकारला केला आहे। बिहार विधानसभेत आज आरक्षणाची मर्यादा 75% करण्याबाबत विधेयक मांडलं जाणार आहे। विधेयकावर चर्चा होऊन ते मंजूर केलं जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री नितीश कुमार आज सभागृहात हे विधेयक मांडणार आहेत। टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांची आज इथिक्स कमिटीसमोर चौकशी होणार आहे। लोकसभेत उद्योगपती विरोधात प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाप्रकरणी ही आरोपी आणि ही चौकशी होणार आहे। आज मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील एक लेन 6 तास बंद राहणार आहे। पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर गर्डर बसवण्याच्या कामाकरिता
पुण्याहून मुंबईकडे येणारी लेन सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये बंद राहणार आहे। मुंबईतील 1,687 कोटींचे रस्ते कंत्राटीकरणाचं कंत्राट रद्द करण्यात आले। कंत्राटदार काम करत नसल्यामुळे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर रस्ते कॉन्क्रिटीकरणावरून आदित्य ठाकरेंनी घोटाळ्याचे आरोप केले होते। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात किरणोत्सवास आजपासून सुरुवात होणार आहे। 9 ते 13 नोव्हेंबर दरम्यान किरणोत्सव पार पडणार आहे। दक्षिणायन कालखंडामुळे सूर्याची किरण अंबाबाईच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचणार आहे। कोरेगाव भीमा विजय स्तंभाच्या विकासासाठी सरकारने 100 कोटींचा निधी देण्याची घोषणा 2 वर्षांपूर्वीच केली होती, मात्र अद्याप विकास आराखडाही तयार करण्यात आला नसून ही घोषणा हवेतच विरली का असा सवाल आंबेडकर अनुयायांनी केला आहे। मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक बोलावली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार आहे। वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेने विशेष पथकांची नेमणूक केली आहे। शहरातील 32 प्रभागांमध्ये एकूण 16 विशेष वायू प्रदूषण देखरेख पथकं तैनात करण्यात आली आहेत। मुंबईसह उल्हासनगर आणि बदलापूर शहरातील प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचं उघडकीस आलंय। गेल्या 5 दिवसात उल्हासनगरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 200 वर असल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरती देण्यात आली आहे। वायू प्रदूषणामुळे दिल्ली सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। सरकारनं आजपासून 18 नोव्हेंबर पर्यंत शाळांना हिवाळी सुट्टी जाहीर केली आहे। दिल्लीच्या शिक्षण विभागानं हा निर्णय जारी केलाय। जम्मू काश्मीरच्या शोपियानमधील काठोहलन भागामध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवादी यांच्यामध्ये चकमक झाली। या TRF च्या दहशतवादी संघटनेचा एक दहशतवादी ठार मारला गेला। ठार झालेल्या दहशतवाद्याकडून शस्त्रसाठा आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला। पुण्यातील क्रोमा मॉल चौकापासून बीटी कवडे या रोडला जाणाऱ्या रस्त्यावर रात्री गोळीबार झालाय। दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीनं सराफ व्यावसायिकावरती गोळीबार केलाय। यात व्यापारी गंभीर जखमी झालाय। नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे। मंत्री अनिल पाटील यांनी पत्र लिहित ही मागणी केली आहे। काही तालुक्यात दुष्काळ असताना देखील दुष्काळ जाहीर न केल्यानं आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव तालुक्यात दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने पाचोरा तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा आंदोलकांनी दिलाय। विदर्भात थंडीची चाहूल लागली आहे। अकोल्यात तापमान 20 ते 22 अंशावर पोहोचलंय। थंडीपासून संरक्षण करण्यासाठी अकोल्याच्या ग्रामीण भागात नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत। वर्धा त्रिवेणी परिवाराच्या वतीनं दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला वर्धेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। हिंदी मराठी भावगीतांचा सुमधुर कार्यक्रम यावेळेस आयोजित करण्यात आला होता। वाशिमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अवैधरित्या पार्किंग करणाऱ्या वाहनांच्या काचा एका युवकांनी फोडल्यात। वारंवार सांगूनही लोक ऐकत नसल्यामुळे उद्विग्न होत शिवप्रेमापोटी हे कृत्य केल्याचं संबंधित युवकांनी स्पष्ट केलंय। वर्ध्यातील हिंगणघाट विधानसभेचे आमदार समीर कुणावर यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात भूमिपूजनाचा सपाटा लावलाय। त्यांना 125 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून गावागावातील रस्त्यांचं त्यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे। राज्यातील जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका आणि अनुदानित शाळेतील 1 ते 10वीच्या विद्यार्थ्यांची हजेरी 1 डिसेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे। यामुळे शाळांत बनावट विद्यार्थी संख्या दाखवणाऱ्या शाळांना यामुळे चाप बसणार आहे। मावळ तालुक्यात काँग्रेसला पक्षाला उभारी देण्यासाठी नुकताच रामदास काकडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे एकेकाळी मावळ तालुक्यात असलेली काँग्रेस पक्षाची ताकद पुन्हा एकदा परत आल्याचं चित्र दिसून आलंय। डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेने वेग घेतलाय। पात्र उमेदवारांच्या प्राथमिक टप्प्यातील मुलाखती 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आल्या आहेत। लासलगाव पाठोपाठ मनमाड कृषी बाजार समिती देखील आजपासून 18 तारखेपर्यंत बंद राहणार आहे। दिवाळीच्या निमित्तानं लिलावात सहभागी न होण्याच्या निर्णयानं शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे। तर चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याची भीती देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील खुपरी
या गावामध्ये धक्कादायक प्रकार घडलाय। रेशनवर मिळणारे गहू हे प्लास्टिकचे असल्याचा दावा तेथील महिलांनी केलाय। महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली आहे। यात कैलास नगर येथील मराठवाडा स्क्रॅपचे कार्यालय सील करण्यात आले। 50 लाखांचा थकित कर भरणा न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून ड्रेनेज लाईनचं कनेक्शनसाठी 600 रुपये जोडणी शुल्क घेतलं जायचं। मागील अनेक वर्षापासून हे शुल्क आकारलं जात असल्यामुळे आता या शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला आहे। नाशिकात डेंग्यू साथीचा उद्रेक झाल्याने रुग्णसंख्या 804 वर पोहोचली आहे। समितीच्या बैठकीत डास निर्मूलनात अपयशी ठरलेल्या आरोग्य वैद्यकीय विभागाची कान उघडणी करण्यात आली आहे। तर शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने घरांची तपासणी वाढवण्याचे निर्देश पालिकेला देण्यात आले आहेत। छत्रपती संभाजीनगरसह सातारा देवराळी भागामध्ये महापालिका लवकरच 12,000 पथदिवे लावणार आहे। पालिकेच्या बैठकीत याबाबत निर्णय झालाय। 31 मार्च 2024 पर्यंत पथदिवे लावण्याचं काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। दिवाळीनिमित्त सरकारनं नागरिकांना आनंदाचा शिधा देण्याचं नियोजन केलं आहे। त्यानुसार अमरावती जिल्ह्यात 5,37,000 लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा हा वितरित करण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये दीपावली निमित्त फटाके वाजवण्यावर मर्यादा घालण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टानं जारी केलेल्या 12 नोव्हेंबर 2022 च्या आदेशानुसार हे आदेश काढण्यात आले आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने दरात 10,000 वाढ झाली आहे। मात्र सोने खरेदीचा उत्साह मात्र कायम आहे। दिवाळी पाडवा आणि धनत्रयोदशी हे सोने खरेदीचे प्रमुख मुहूर्त असल्याने शहरातील सराफांनी जोरदार तयारी केलेली पाहायला मिळते। जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातील पठार देऊळगाव येथे झेडपीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली आहे। दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेता हा संकल्प हाती घेण्यात आला आहे। दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे। दाराबाहेर विविध रंगांची उधळण करणारी रांगोळी यंदा 10% वाढली आहे। दिवाळीच्या खरेदीत कपडे, आकाशकंदील, पणती, फटाके याबरोबर रांगोळी देखील लक्ष वेधून घेतली आहे। राज्यातील बहुतांश भागात काल हलक्या पावसानं हजेरी लावली। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यानं येत्या शनिवारपर्यंत कोकण व मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। राधानगरी धरण क्षेत्रासह जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे भात, भुईमूग, नाचणी पिकांना जोरदार फटका बसलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पवन मावळमधील भात कापणी आणि मळणी करण्याला मोठ्या प्रमाणात वेग आलाय। भात कापणी करण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी कापून पडलेल्या भाताची यंत्राद्वारे मळणी करतोय। पवन मावळमधील कृषी विभागाच्या सल्ल्यानं टोमॅटोची लागवड केली जाते। मौजेवारू येथील प्रगतशील शेतकरी संजय निमळे यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गादी वाफ्याचवर मॅचिंग पेपरचा वापर करून टोमॅटोची लागवड करायला सुरुवात केली आहे। लातूर जिल्ह्यात प्रामुख्यानं घेतली जाणारी तूर सध्या फुलोऱ्यात आहे। गेल्या 4 दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे तूर, हरभरा पिकांवरती मोठा परिणाम होतोय। त्यामुळे सोयाबीन नंतर आता तुरीचे पिकही हातून जाणार की काय अशी शक्यता आणि चिंता शेतकरी व्यक्त करतोय। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम देण्याच्या सूचना कंपनी टाळाटाळ करत असल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। दिवाळीपूर्वी पैसे न दिल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे। जुन्नर तालुक्यात कापूस पिकाला शेतकऱ्यांची वाढती पसंती आहे। बाजारभाव चांगला मिळत असल्यानं विदर्भ भागातील शेतकरी कापसीकडे वळालाय। ते तर किलोमागे 70 ते 80 रुपये बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी सध्या समाधान व्यक्त करतोय। बांगलादेशच्या ढाका येथे सेकंड साऊथ एशियन सॅम्बो चॅम्पियनशिप स्पर्धेत वर्ध्यातील तरुणींनी चमकदार कामगिरी केली आहे। महावीर वरघणे यानं रौप्य तर विक्रांत गव्हाणे यानं कांस्य पदकाची कमाई केली आहे। या दोघांचं वर्ध्यात जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। पुण्याच्या मावळमधील डावली ग्रुप ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उपसरपंचांनी व्यक्त केलाय। मात्र विद्यमान सरपंच आणि गटविकास अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील अडाण नदीवर 3 बॅरिजेस निर्माणाला मंजुरी देण्यात आली। यामुळे सुमारे 2,500 हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे।
तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून जळगावमध्ये श्री विश्वकर्मा पांचाळ सहायक मंडळाकडून मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे। वर्धा जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली। पेन्शनचा इतर प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे महिला बचत गटांनी केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन धुळ्यामध्ये भरवण्यात आले। या ठिकाणी या उत्पादकांची विक्री देखील होणार आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले। नाशिकच्या मनमाड शहरातील आकांक्षा व्यवहारे आणि दिव्या सोनावणे यांनी वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले। केरळ येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडियन वुमन लीग मध्ये यांनी या दोघींनी हे सुवर्ण पदक पटकावले। जुलैमध्ये झालेल्या पावसात गोरेगाव पूर्व भागात रस्त्यांची दुरवस्था झाली होती। त्यानंतर अद्यापही या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने अपघाताचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी यावेळेस नागरिक करतायत। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपये दिवाळी भेट देण्याची मागणी एसटी कामगार संघटनेने केली आहे। संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि सरचिटणीस हनुमंत ताटेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत ही मागणी केली आहे। पनवेल महानगरपालिकेच्या वतीने पाण्यासाठी महिला आणि महिलांसाठी पाणी अभियान उपक्रमांतर्गत जलदिवाळीचं आयोजन करण्यात आलंय। 7 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत जलदिवाळी साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। मुंबई फटाके मुक्त साजरी करण्याची गरज आहे असं केसरकर म्हणाले। मुंबईत फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी निर्धार करून प्रतिसाद द्यावा असं आवाहन पालकमंत्री दीपक केसरकरांनी विद्यार्थ्यांना केलंय। कोल्हापूर जिल्ह्यात 5,566 कुणबी नोंदी आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। कुणबी नोंदणी शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्ध पातळीवर नियोजन सुरू झालंय। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांनी दुचाकी रॅली काढली आहे। राजवाडा येथील दुचाकी रॅली काढत मनोज जरांगे पाटलांना सुद्धा पाठिंबा देण्यात आलाय। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अमरावतीमध्ये भाजपकडून निषेध करण्यात आला। यावेळेस नितीश कुमारांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली। पीक विम्याबाबत सरकार शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देत असल्याचा आरोप करत हिंगोलीत मनसेनं अनोखं आंदोलन केलंय। सरकारला चॉकलेटचं गिफ्ट पाठवत मनसेनं गांधीगिरी आंदोलन केलंय। पुण्याच्या आळंदीत विविध मागण्यांसाठी महाराज कोकेरेंचं उपोषण सुरू आहे। उपोषण करते भगवान कोकेरेंची अचानक प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पनवेल प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला। या मोर्चात सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। भिवंडीत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं। यावेळेस तहसीलदारांकडे मागण्यांचं लेखी निवेदन सुद्धा देण्यात आलं। अमरावतीत गेल्या 15 दिवसांपासून आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे। 15व्या दिवशी सुद्धा आरोग्य किट घालून कंत्राटी कर्मचारी आंदोलन करतायत। यवतमाळ जिल्ह्याच्या गावकऱ्यांनी काल जिल्हा परिषदेवर घरकुलासाठी आंदोलन केलंय। यशवंतराव चव्हाण आवास योजनेमार्फत घरकुल देण्यात यावं तसंच प्रधानमंत्री आवास योजनेतून गोवारी समाजाला घरकुल योजनेचा लाभ द्यावा या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आलाय। भंडारा जिल्ह्याच्या मोहघाट जंगल परिसरात 2 ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय। या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला असून काही काळ वाहतूक मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। नांदेडमधील स्टेट बँकेत पैसे काढण्यात आलेल्या मुख्याध्यापकाच्या बॅगमधील 90,000 रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली आहे। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। जळगाव जिल्हा कारागृहात असलेल्या संशयित आरोपीला भेटण्यासाठी 2,000 रुपयांची लाच घेण्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी सुभेदारासह 2 महिला पोलिसांना लाचलुचपत विभागानं रंगे हात पकडलाय।
चिपळूणमधील सावर्डे येथे भारतात घुसखोरी केलेल्या दोन बांगलादेशी युवकांना जेरबंद करण्यात आले। या प्रकरणी सावर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रातूर जिल्ह्यात कर्कश आवाजाचे सायलेंसर वापरून शहरात ध्वनी प्रदूषण निर्माण करणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली आहे। 110 सायलेंसर जप्त करून सायलेंसरवर उदगीर शहर पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी बुलडोजर फिरवून कारवाई केली आहे। गतविजेत्या इंग्लंडला विश्वचषकाच्या शेवटच्या सामन्यात नेदरलँडवर 160 धावांनी विजय मिळवलाय। इंग्लंडच्या या विजयामुळे नेदरलँडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडलाय, तर इंग्लंड आधीच स्पर्धेतून बाहेर झाला आहे। विश्वचषकाच्या दरम्यान बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी मोठं वक्तव्य केलंय। सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होईल अशी मला आशा आहे, असं ते म्हणाले। अमेरिकेनं सिरियातील दहशतवादी तळावर हवाई हल्ले केले। इराण समर्थित मिलिशिया दहशतवाद्यांवर हल्ले करण्यात आले। अमेरिकेच्या लष्करी तळावरील हल्ल्यांचा बदला घेत F-15 लढाऊ विमानं या हल्ल्यामध्ये वापरली गेली आहेत। इस्रायल हमास युद्धात गाजापट्टी लहान मुलांसाठी स्मशानभूमी बनत चालली आहे, असं वक्तव्य संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी केलंय। तर तातडीनं युद्धविराम लावण्याची गरज आहे, असं सुद्धा ते म्हणाले। इस्रायल हमासमधील युद्धाचा तुर्कीकडून निषेध करण्यात आलाय। इस्रायली आक्रमकतेचं समर्थन करणाऱ्या कंपनीच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे, असे आदेश सुद्धा तुर्की सरकारने दिले आहेत। गाजा ताब्यात घेण्याच्या इस्रायलच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने इस्रायलला चांगलंच सुनावलं। इस्रायल सैन्यानं गाजावर कब्जा करू नये हे इस्रायली नागरिकांसाठी योग्य ठरणार नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिलाय। इस्रायलचे गाजापट्टीवरील हल्ले सुरूच आहेत। हमास गाजापट्टीवर रुग्णालयांच्या खालून भूमिगतरित्या दहशतवादी कारवाया करत असल्याचा दावा इस्रायली सैन्यानं केलाय। ऑस्ट्रेलियन महिला संघाची कर्णधार मेघ हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे। ही तब्बल 13 वर्ष ऑस्ट्रेलियन संघासाठी खेळत होती। या सर्व वेगवान बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची।